नमस्कार योकार गोवा टुडे स्मिता येळकार सविस्तर खबरादी हेडलाईन्स. निमाणे मायकल काँग्रेसीत आज फाल्या करून मंगळारा रातचा मुहूर्त. मायकलाची घरकांड डिलायलान बीजेपी बायला मोर्चा सोडली. कळंगुटे मंडळ अध्यक्षान बीजेपी सोडली. गोयात तृणमूल मगो काँग्रेस गोवा फॉरवर्ड एनसीपी महायुतीची हवा. एनसीपी म्हणता हय काँग्रेस म्हणता ना. मिकीक बाणावलेचा हुस्को. मगो टीएमसी सोडिल्लो लवू काँग्रेसीत. अपक्ष आमदार मंत्री गोविंद गावडे आमदारकी मंत्रीपद सोडून निमाणे बीजेपीत. 10 आमदार गेले विधानसभेत उरले 30 आमदार. पिळळ्या बीजेपीचे बंड. संदीप निगळे अपक्ष मोडात. बीजेपीच्या वेचणूक समितीची म्हापशा पणजे बसका. उमेदवारांक मंडळाच्या मतदान. नावा बेळटात सील. निकाल 24 जानेवारीक पणजे ताळगांवात तळ्यात मळात. बसका राती मेरेन. स महिन्या उपरांत पेपरार न्याय. जीएमसी भायले गाणे बांधून दिवंक सरकाराची मान्यताय. गाडेकार म्हणतात कळाव झालो तरी निमाणे थाकाय. गाडे बांधपाची अर्द हातार. कर्नाटकात एंट्रीक आरटीपीसीआर. गोयात येतल्यांक नाक्यार रान मेकळे. मिशन अगेन्स्ट कोविड मॅनेजमेंटाचो पोळ्या मोर्चा. दिसाक कोविड केशी 2500. म्हजे घर मालकी हक्क. टीएमसी मगो युती सरकार आयल्यार मुणकारांक मालकी हक्क. घर नाशिल्ल्यांक सबसिडीचेर 50,000 घरां. भाटकारांचो सेटलमेंट. कूळ मुणकार केशी तडीक. आणि रेव्होल्युशनरी गोवन्सान उमेदवाराचे चौथे लिस्ट केले जाहीर. आता मेरेन 33 उमेदवार जाहीर. आरजीचे फायनल लिस्ट खंय 14 जानेवारीक. निमाणे मायकल लोबो काँग्रेसीत. आज वता फाल्या वता करून निमाणे मायकलाक मंगळारा रातचो मुहूर्त मेळो. सकाळ मेरेन खंयचो पक्ष सरकाराक वतलो तातूंतच आसतलो. 3 राष्ट्रीय पार्टी संपर्कात आसा म्हणून मायकल उलयतालो. मायकलाची घरकान डिलायलानूय बीजेपी बायलां मोर्चा सोडलो. ते वटेन कळंगुटे बीजेपी मंडळ अध्यक्षूय देवली. गोयात तृणमूल मगो काँग्रेस गोवा फॉरवर्ड एनसीपी महायुतीची हवा. एनसीपी आणि टीएमसी कडेन युतीचेर सध्या तरी चर्चा ना म्हणून गोयचो काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव मिडियाक उलोवन दाखयता. ते वटेन एनसीपीचो मुखेली शरद पवार म्हणटा एनसीपीची काँग्रेस टीएमसी बरोबर चर्चा चलल्या. युती जायत म्हणून मिकीक बाणावले हुस्को. मजगती मगो तृणमूल सोडिल्लो लवू काँग्रेसीत. टीएमसीचे गोयचे प्रभारी मोवा मैत्रान ट्विट करून महागठबंधनाची शक्यताय वारार सोडिली. एनसीपीचो मुखेली शरद पवारानूय ते शिनाल दिला. गोवा काँग्रेस पार्टी तृणमूल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इनमें डिस्कशन चालू है. कुछ जगह जहां हम कांग्रेस करना चाहते थे इसकी सूची बाकी दोनों पार्टी को दी है और मुझे विश्वास है कि अगले 2 दिन में इसका अंतिम निर्णय हो जाएगा.
मुंबईचं काँग्रेसीचं प्रभारी दिनेश गुंडूराव म्हणतात चर्चा म्हणतात ही खरं अफवा. I clarified because there were some reports yesterday from national media that there were some talks with Rahulji, goal leaders, about the probable alliance with Trinamool Congress, which is completely untrue. There is no discussion within the Congress regarding alliance with Trinamool Congress, nor was there any meeting yesterday regarding that. And they had said that leaders from Goa are being called to Delhi. Nobody was called to Delhi, nobody is gone. That you have to ask Mr. Sharad Pawar ji about that. I can't comment for what he has said. I don't know what he has said. काँग्रेस टीएमसीच्या युतीची हवा पातळी आणि मिकी काचाबुल त्याला बाणवले चर्चिलाचा हुसको. देर आर अदर एस्पिरेंट कॅन्डिडेट, प्लीज डू अंडरस्टँड दॅट देर आर ही तिघा अलायन्स पार्टनर अजूनही डिस्कस करता अलायन्सचे. इफ आय कॉन्टेस्ट फाल्या बरे हा ना हा मका खबर हा. इफ आय कॉन्टेस्ट आय वील सी दॅट हांव कशे भाशेन कॉन्टेस्ट करपाक जाय ते जाणा आनी हुंय पासून गोंया हुंय पासून पावपाकूय तेय जाणा. सगळ्या बोवाळान फोंडेचो आदलो आमदार लव मामलेदार काँग्रेसीन पावलो. काँग्रेसीक जॉईन जावपाक कारण खरें म्हणजे जवळजवळ अयश्या पासून काँग्रेस सरकार आसा गोंयान आनी हांव जी पुलीस डिपार्टमेंटान नोकरी करी ती म्हाका काँग्रेस सरकारानच मेळिल्ली 1981. परत तेंच सांगता मडकय कॉन्स्टिट्युएंसीन एक ना जाल्यार आनी दुसरे कडेन खंय दिली न्ही जाल्यार आय वील नॉट कॉन्टेस्ट तेंय सांगता. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. पिरोळचो अपक्ष आमदार मंत्री गोविंदान फाटी फुडें करीत निमाणे बीजेपीत एंट्री मारली एकदाची. दनपरां आमदारकेचो मंत्रीपदाचो राजिनामो दिलो. 10 जाणांच्या राजिनाम्या उपरांत सध्या वेंचणुकेक वतना गोंयच्या विधानसभेत 30 आमदार उरल्यात. गोविंदाक बीजेपीचो अध्यक्ष तानावडे, देवेंद्र फडणवीस आनी मुख्यमंत्री प्रमोद सावंतान पक्षात घेतलो. गोविंद पिरोळा दावेदार. गेली कित्येक वर्सां राजकारणाक आसतानाच बरेचशे फावटी स्वतंत्र म्हणून निवडणूक लढिल्ली आसात आनी 2017 निवडणुकेक भारतीय जनता पक्षाच्या सांगातान तेक्यान गोंय विधानसभेन आमदार म्हणून पाविल्लो आसा. आनी आमदारकीचे कार्यकिर्दीचेर हांव उलयना, पूण ज्या तरेन म्हज्या पिरोळ मतदारसंघातल्यान म्हाका संपूर्ण मतदारांनी जो निवडून दिलो तातूंत भितर हांवें केन्नाच दुजावाव केल्लो ना. सगळे जे म्हजे समर्थक आशिल्ले, म्हजे विरोधक आशिल्ले सगळ्यांक हांवें व्यंग मारिल्ले आसात. कारण म्हाका खबर आसा आमी ह्या लोकशाहीन वावरता आनी लोकशाहीन वावरता आसतनाच सगळ्यांक घेवन मुखार वचप हे आमचे काम जावन आसा आनी हेच भारतीय जनता पक्षाचे काम जावन आशिल्ले आनी हे सुद्दां मेसेज आमी त्या वेळाचेर दिल्लो आशिल्लो. म्हजे प्रिय मतदारसंघातले खास करून भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आसा तांकां म्हज्या सख्या कार्यकर्त्यां पेक्षा तांकां हांवें खूब मान सन्मान दिल्लो आसा आनी म्हाका दिसता ताजे विटनेस सगळेच म्हजे भारतीय जनता पक्षाचे प्रियोचे सगळे विटनेसीस आसात. कारण ज्या वेळाचेर आमची जिल्हा पंचायत निवडणूक झाली आणि ज्या वेळाचेर आमचे विलेज पंचायतीच्या लेवलाचेर जी निवडणूक झाली, ज्या वेळाचेर सरपंच नियुक्ती करपाक आशिल्ले त्या वेळाचेर ह्या सगळ्यांक हांवें म्हज्या कार्यकर्त्यांक बाजूक दवरून हांवें भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांक हांवें प्राधान्य दिलें. प्रियोळचे बीजेपीवाले आपल्या फाटल्यान म्हूण सांगता आसतना ते वटेन सांजय प्रियोळा बीजेपी मंडळान बीजेपी सोडली. थंचे मंडळ संदीप निगळेच्या फाटल्यान. संदीप अपक्ष मोडान. फाटल्या वर्सभर प्रियोळांतलो स्थानीक नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे काम करीत करीत जे मुखार सरले, सगळ्या कार्यकर्त्यांक घेवन मुखा वयलो प्रवास तेणी केलो, ते राज्य कार्यकारिणी सदस्य श्री संदीप निगळये हांकां भारतीय जनता पक्षाच्या ह्या विधानसभेची निवडणुकीचे तिकीट मेळचे, उमेदवारी मेळची म्हणून आमी सातत्यान प्रयत्न करीत आशिल्ले. तो आमचो नैसर्गीक अधिकार आसा जो आमकां मेळपाक जाय आशिल्लो आणि तो डावलून आज भाजपच्या प्रदेश नेतृत्वान आमच्या विचारसरणीचे खंयच लागे बांधे नाशिल्ले, खंयच आमच्या विचारसरणीचे जेंची तत्वां जुळना अशा मनशाक पक्ष प्रवेश करून फुडली उमेदवारी दिवपाचे ठरिल्ले आसा. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. एका एका पार्टीच्यो उमेदवार वळेऱ्यो येवंक लागल्यो तश्यो बीजेपीतूय निर्णायक हाल जाली. सांजे वेंचणूक समितीच्यो बसका जाल्यो, कांय मतदारसंघांनी एकूच दावेदार, थंय उमेदवार फायनल.
उत्तर गोय बीजेपीची बसका म्हापशा झाली. मुख्यमंत्री सीटी रवी, नरेंद्र सावयकार, सतीश धोणी आशिल्लो. मंडळान उमेदवारांच्या नावाची चीट बॅलट बॉक्सात घालप. 24 जानेवारीक निकाल. पणजे तळ्यात मळ्यात बसका उसरा मेरेन चलली. बहुत आज पणजेची मीटिंग झाली. किरे कॅन्डिडेट बी फायनल किरे सांगला त्यांच्यानी? किरे वोटिंग झालेले हा कॅन्डिडेट. कितले नॉमिनी कितले आले होते? नॉमिनी देयर वाज नथिंग कॉल्ड नॉमिनी. व्हॉट हुएव्हर यू वांटेड बेसिकली एज अ कॅन्डिडेट यू हॅड टू राइट अ नेम. ओके. ब्लॉक उत्पलान किते हे केला? उत्पल नेम हॅज बीन केम. आय डोंट नो एनीथिंग अबाउट उत्पल. नो, ही स्टार्टेड अ कॅम्पेनिंग. सो आय डोंट, आय कॅनॉट टेल यू दॅट. यू आस्क द पार्टी. पण जे जे सगळे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते, मंडळ असत, खुद अध्यक्ष असत, जे सगळे पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते असत, त्यांना इलेक्शनच्या प्रोसेसात आपलो जे तिकीट कोणाक दिवचे, कार्यकर्त्यांची जी भावना असा ती व्यक्त करपाक. सो तुम्ही ब्लॉकान कोणाक कोणाक सजेस्ट केलं आहात ते तिकीट? प्रत्येक सेक्रेट बॅलेट दोन. सेक्रेट बॅलेट. सो बाकीचे इच्छुक उमेदवार बी आता बाबूस दिसले? उत्पलू आसलो गोय? ना, म्हाका बाबूस दिसला. तुझ्या पार्टीचे जे हे आसा, जे पोझिशनाचेर आहात, त्यांना सगळे इन्व्हाइट केले. ओके. उत्पल नव्हता मिटिंगला? उत्पल नसलो. सिद्धार्थ असलो? सिद्धार्थ नाही. न्यू बूथ फॉर्मेशन केला आणि फुल युनिट्स आली. मला आदल्या घेऊन थोडे थोडे आमचे न्यू मेंबर्स घेऊन फॉर्मेशन केलेले, त्यांच्या सगळ्या मजा वाढलेले आणि नावं सजेस्ट केली की तुमचं कॅन्डिडेट कोण लायक असा, त्याप्रमाणे नावं त्यांच्या बॅलेटात जातले असतात. 14 तारखेर हो बॅलेट ओपन जातले आणि बॅलेट की सांगा मतदार कोण कॅन्डिडेट असताना भारतीय जनता पार्टीचा पैसा. तुमका खात्री असा? तुमका खात्री असा? 100% खात्री असा. म्हजे घर मालकी हक्क. टीएमसी मगो युती सरकार आयल्यार खंय 1976 सावन गोंयांत आशिल्ल्या मुणकार फामिलींक हक्क मेळटलो. युतीची तिसरी इलेक्शन स्कीम खेरीज स्वतःच्या घर नाशिल्ल्यांक गोंयकारांक 250 स्क्वेअर मिटराची 50,000 घरां सबसिडीचेर बांदून दितले. भाटकारांक सेटल करून कूळ मुणकार कायदो खंय 100% चालीक लागतलो. गोवा गव्हर्नमेंट न्यू एग्रीकल्चरल टेनन्सी ऍक्ट आसा. आता हे कायदे अंमलबजावणेंत आसा, पूण पयलीं आमचें डॅक्लरेशन की रेवेन्यू ऑथॉरिटी सारकें काम करपाक जाय, स्पीडअप करपाक जाय आनी लोकांच्यो लायनी आनी लोकांची एप्लिकेशनां अशीं पेंडींग करूंक जायना. लोकांचे जे अधिकार आसा, टॅलंटांचे अधिकार आसा आनी मुणकारांचे जे अधिकार आसा, ते तांचे कडेन पावपाक जाय जाता तितल्या बेगीन. आतां गोंय लिबरेट जावन आमी गोवा एट 60 म्हणटा, पूण इतले आसून टेनन्सी एप्लिकेशनां आनी मुणकार एप्लिकेशनां अजून पेंडींग आसा. स्वर्गीय श्री भाऊसाहेब बांदोडकर आनी एमजीचे कर्ते धरते त्या वेळा वयले हांच्यानी कूळ मुणकार हो गोंयच्या बहुजन समाजा पासून न्याय दिवपी एक कायदो हाडलो आनी त्या कायद्या अंतर्गत जायत्या जाणांक ह्या कायद्याचो फायदोय जालो. पण जायते लोक असे झाले की कोर्टात आणि मामलेदारान ह्यो केशी लटकोन उरल्यो. भाटकार आपले सायडीन प्रेशर घालता, मुणकार बाबडो खंय धांवंक जाय थंय धांवता, पण तेचे कांयच साधना. आज पर्यंत त्यांनी ह्या कायद्याचे महत्व कमी केले. खरं म्हणल्यार ह्या कायद्याचे महत्व वाढोवपाक जाय आशिल्ले आणि मुणकारांक आणि तेणेंदांक त्यांचे हक्क दिवपाक जाय आशिल्ले आणि त्यातून कितल्योश्यो त्रुटी आशिल्ल्या कारणान हो काय ते हक्क त्या पर्यंत त्या लोकां पर्यंत पावपाक शकले ना गोंयांत. सो आज जे आमी डिसिजन घेतला टीएमसी आणि एमजीपी की ते हक्क त्यांना बेगीन मिळोवपाक दिवपा खातीर. दिस स्कीम कम्स अंडर आर्टिकल 21 राईट टू लाईफ सोशल अँड इकॉनॉमिक जस्टिस टू द पीपल. I'm happy and I'm proud. Today, in the history of the state of Goa, we are moving a very, very important step. And this step will affect the lives of 60% of the population of the state of Goa. In other words, it will affect
2.1 lakh families in the state of Goa. घेऊया कमर्शियल ब्रेक, पळत राहा प्रुडंट. Old Goa Virgin Coconut Oil is organic cold pressed, made from fresh coconuts. Just one spoon a day, Old Goa Virgin Coconut Oil increases metabolism, boosts immunity. Old Goa Virgin Coconut Oil is most powerful health supplement on earth. Buy at your nearest pharmacy or superstore. जीएमसी भायर धरण्यांक बशिल्ल्या गाडेकारांक पेपरार न्याय. 20-21 वर्सां जाली आशिल्ले गाडे मोडून 6 महिने जाले. धरणे, पुलीस फोर्स, राजकारण आरोपूय जाले. निमाणे आज फाल्यां हय ना करून वेंचणूक तेंकता तशी गाडेकारांक थाकाय. सरकारान गाडे बांदून दिवंक खंय एक्स पोस्ट फॅक्टो मान्यताय दिल्या. गाडे बांदपाची अर्द हातार तितल्यार गाडेकारांनी धरणे फाटी घेतला. आमकां काल एक्स फॅक्टो ऑर्डर गव्हर्नमेंटान दिल्या आमचे गाडे बांदपाची. तर आमकडे ही ऑर्डर आसा की दॅट द वर्क ऑफ वॉल आनी गाडे बांदून आमकां गव्हर्नमेंट दितले. सो हो आमचो आयज पयलो डॉक्युमेंट 6 महिन्यांनी गव्हर्नमेंटान दिला. सो आमी हॅप्पी आहात सीएमांचेर. सीएमांक देव बरें करूं म्हणटा आमी, आनी आमचे एमएलएंक कोणे आमकां हॅल्प केला तेंकां देव बरें करूं म्हणटा. आतां आमी कॉन्ट्रॅक्टराच्या आनी पीडब्ल्यूडीच्या कॉन्टॅक्टान आहात. आतां कॉन्ट्रॅक्टरान आमकां सांगलां की पीडब्ल्यूडी आमकां मार्क करून दिता तेन्ना आपूण 15 डेजांनी बांदून दिता म्हणून. पीडब्ल्यूडीन म्हाका सांगलां, ही कोडे हांव उलयलां, हेन सांगलां की इलेक्शन कोड लागला तेका लागून हो जो काम चालू आहा ते सगळें काम आमकां इलेक्शन कमिशनाक बरोवचें पडटा. सो फ्रॉम देर वी वील गेट म्हणजे तेंकां परमिशन मेवलें, एन्ड एज सून एज परमिशन मेवलें कॉन्ट्रॅक्टर आमकां बांदून दितलो. सो आयज आमी हो आमचो जो प्रोटेस्ट आहा आयज ताणें आमी होल्डार धरतलो. 6 महिने बसून आमकां एक लिगल डॉक्युमेंट मेवलो आनी हें काम जें आहा 2 crore 27 lakhsांचें काम आहा. हें आमी हो काम फॉलोअप केलां, सगळ्यांक आमी टायम टू टायम अप्रोच जाल्या, देखून ही ऑर्डर येयल्या न्हू. जाल्यार ही ऑर्डर जरी तर नासली जाल्यार आयज काम केन्नाच स्टार्ट जावचें नासलें. आनी गव्हर्नमेंट चेंज जालो म्हणून मागीर कोणाक आमी विचारपाचें आसलें. फोण्या 5वो नगराध्यक्ष. पालिकेचो कार्यकाळ सोपूंक 1.5 वर्सां उरला. 3.5 वर्सां 4 नगराध्यक्ष जाले. हालींच जाल्लो 4थो नगराध्यक्ष कोलवेकार देंवल्या मंगळारा परत वेंचणूक. गिताली तळावलेकार नवी नगराध्यक्ष. फोंडे पालिकेक पक्षांचें राजकारण बाद ना म्हूण नवी नगराध्यक्ष सांगता. सगळ्यांच्या हातभारान खंय कामां फुडें वतलीं. आज आमी इलेक्शन घेतलें. 2 कँडिडेट तांणी नॉमिनेशन फायल केल्लें, नेमली प्रदीप नायक आनी गिताली तळावलेकर. कोणी विडो केलो ना. नंतर वोटींग बाय बॅलट पेपर जालें. बॅलट पेपरांनी गिताली 8 वोट्स पडले, वेरेज प्रदिपाक 7 वोट पडले. 100% खात्री आशिल्ली आज निवडूनच येतले म्हणून. कित्याक म्हाकाय खबर आसा म्हजे बरोबर जे वांगड्यान ज्यांनी म्हाका प्रोमीस केल्लें की तुका आमी बसयतले आनी तुजे कडल्यान बरें एडमिनिस्ट्रेशन एक्सपेक्ट करता, ताणें तांचें उतर अपहेल्ड केलें. म्हजे सिनियर्स आसा म्हज्या कावन्सिलान ज्यांनी इतली वर्सां काम केल्लीं आसा, तांची तांचे हांव एडवायस घेतलें. आनी म्हजे तरेन म्हाकाय खबर आसा सगळे प्रॉब्लेम्स कितें कितें आसात ते, आनी हांव ते एड्रेस करपाक जोर प्रयत्न करता. आमी हांगा कावन्सिलान केन्नाय पार्टी मिक्स केली ना. कित्याक म्हाका सगळ्या पार्टीचो सहभाग मेळ्ळो. आतां ते आमी केन्नाय कितली वर्सां जाली ह्या टर्मान तर आमी केन्नाच पार्टीचो मतभेद कावन्सिलान हाडलो ना. कर्नाटकात एंट्री करून आरटीपीसीआर नेगेटिव्ह सर्टिफिकेट सक्तीची, मात गोयात एंट्री करतल्यांक सूट. असले चलचे ना म्हणून मिशन अगेन्स्ट कोविड मॅनेजमेंटान पोळे चेकनाक्यार मोर्चा व्हेलो. गोयात येवपी गाडयोय आडायल्यो. सरकारान खंय कडक रावंक जाय. गोयात कोविड केशी दिसाक जाल्ल्यो 2500, पॉझिटिव्हिटी 30% पार. मी आता गोव्यातून होतो, माझे 2 डोस कंप्लीट झाला. मला कारवारात जायचा होता मित्राला भेटायला, अर्जंट काम होता. पण इकडं कर्नाटकवाले म्हणतात की तुमचं आरटीपीसीआर पाहिजे. गव्हर्नमेंटने सांगितलं म्हणून मी 2 डोस घेतलेत. आणि आता 2 डोस घेऊन सुद्धा जर तुमचं आरटीपीसीआर पाहिजे असेल
तर तुमचे ते दोन डोस काय कामाचे असं माझं म्हणणं आहे की बाबा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जायचं म्हणलं, बॉर्डर क्रॉस करायचं म्हणलं, दोन डोसची काय गरज, आता दोन डोस असताना सुद्धा तुम्हाला आरटीपीसीआरची काय गरज आहे? कर्नाटक गव्हर्नमेंटकडनं त्रास दिला जातोय की तुमचं आरटीपीसीआर पाहिजे, तुमचं हेच पाहिजे तेच पाहिजे, दोन डोस इव्हन सर्टिफिकेट आहे आमच्याकडं. आज पण सगळं दोन चार वाटे गेट ओपन दौलात कोणाला मग कोण येऊ आहो जाओ गोवा तुम्हाला आज चालले असं हे किती आता डबल डोस काय इफेक्ट आहे ना म्हणतात आरटीपीसीआर जाय म्हणा डबल डोस कित्याक दिल्लो शो ऑफ करपाक. आम्ही केन्नासान डिमांड करतात गव्हर्नमेंटा फुड्यांक कितें काय म्हळ्यार जितलेचे बॉर्डर्स आहा पळय थंय कोवीड टेस्टींग सेंटर जावचे म्हण, ज्या कडेन जितलेय कोण येत ते मागीर बाय आतां खुबशे लोक वेगवेगळे कडच्यान येतात तांकां थोड्यां कडेन गाडी आसता थोड्यांक गाडी नासता तांकां खंय वचपिना धांवतले ते तुमी करा मरे. आज ऑल ओवर वर्ल्ड प्रत्येक बॉर्डरीचेर कोवीड सेंटर्स आहा टेस्टींग सेंटर्स आहात थंय तुका चॅक करून तो मुखार धाडटा तेन्ना ते मुखार उपद्रवान कांय वाडना. तशें आमच्या गोव्याच्या गव्हर्नमेंटान इनिशिएटिव्ह घेतलें जाल्यार इजी आसलें. रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन उमेदवारांचे चौथे लिस्ट जाहीर केले, 7 उमेदवार जाहीर केल्यात. हे आदी आरजीन 3 लिस्टांनी मिळून 26 उमेदवार जाहीर केले. आता मेरेन 33 उमेदवार जाहीर झाल्यात. पार्टीचो मुखेली मनोज परबान लिस्ट जाहीर केले. फायनल लिस्ट खंय 14 जानेवारीक येतले. आता जे फुडले इलेक्शन आहा ते रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी आणि फुटबॉल एज अ सिंबॉल हेच्यावर आम्ही कंटेस्ट करतले म्हणून. सो ह्याच्या पहिले आम्ही 26 कॅन्डिडेट्स ऑल ओवर गोवा सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी जे आसले ते 26 कॅन्डिडेट आउट ऑफ 40 आम्ही डिक्लेअर केले. जे जीएसआरबीच्या अंडर आसले ते तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदता की हे सगळे जे कॅन्डिडेट पयली डिक्लेअर केले ते आरजीबीच्या बॅनराचेर आरजीबीच्या अंडर आणि फुटबॉल एज अ सिंबॉल हेचेर ते कंटेस्ट करतले. सो पहिलं म्हटल्यार शिवोली कॉन्स्टिट्युएन्सी गौरेश मांद्रेकर, फातोड्डा कॉन्स्टिट्युएन्सी वॅलेरी फर्नांडीस, बेनावली कॉन्स्टिट्युएन्सी डेजमंड फर्नांडीस, पोरिया कॉन्स्टिट्युएन्सी समीर साताडेकर, वास्को कॉन्स्टिट्युएन्सी आंद्रे वियेगस, दाबोली कॉन्स्टिट्युएन्सी गौरीश बोरकर आणि लास्ट केपे कॉन्स्टिट्युएन्सी विशाल देसाय. सो हे आयचे 7 कॅन्डिडेट आम्ही तुमच्या फुड्यान दवरलेले आसा. जसो मोग तुम्ही पहिल्या 26 कॅन्डिडेटांक दिला तसोच मोग तसोच सपोर्ट तसेच ब्लेसिंग्स तुम्ही आमचे आज जे कॅन्डिडेट आम्ही 7 कॅन्डिडेट डिक्लेअर केला त्या कॅन्डिडेटांक तुमचे आसतले आणि ह्या कॅन्डिडेटांक तुम्ही मोठ्या मतांनी खूप मतांनी तुम्ही त्यांना निवडून हाडटले ही आमकां आशा आसा, ही आमकां गॅरंटी आसा. अँड देट इज फॉर शुअर. सो 14 मॉर्निंग ना जाल्यार आफ्टरनून आमची प्रेस कॉन्फरन्स आसलेली तेतून माझे नाव 100% आसले. बीजेपीन मयेची तिकेट उद्योजक मिलिंद पिळगावकाराकूच दिवची म्हणून मये बीजेपी महिला मंडळ मागता. मिलिंद उद्योजक असलो तरी तो लोकांक पुराय वेळ दिता, तोच मये मतदारसंघा खातीर योग्य उमेदवार म्हणून मयेच्या बायला बीजेपी ब्रिगेडीचो दावो. मिलिंद खंय बीजेपी फुडाऱ्यांच्या संपर्कात असा. बिझनेसमॅन जरी असलो जाल्यार मनशाची जर कॅपेसिटी आसा, इच्छा आसा जाल्यार सगळे जाण शकता न्हू. जर इच्छा ना म्हाका कामूच करपाची, माझ्या हांव एक नांवांक येयला आमदार म्हणून निवडून आणि म्हाका फुडें जर काम करपाची इच्छा ना, हांव माझ्या बिझनसात फाटत रावले जाल्यार काय जावपाचे ना. पण ही जी व्यक्ती आसा बिझनसमॅन म्हणून जरी मिलिंद पिळगांवकर असलो तरी तो फूल टायम लोकां मदीं काढटा. आज 6 महिने झाले तो आपला बिझनस थंय दवरून तो आज सगळ्यांच्या मदीं काम करता, हेजेवरसून चित्र आमकां दिसता न्हू. आणि आज बिझनस करपाक फुडें वचोंक जाय अशें ना, त्या गांवांनी वचोंक जाय अशें ना. आज ऑनलायन सगळो बिझनस बसलेले खुर्चे वचून करूंक गावता कारण तेका इच्छा आसा न्हू. चडशी वर्षा जी सत्ता जी आहा ती बीजेपी कडेच आसा. बीजेपी कडेच असा. मागीर तुम्ही आता बीजेपीच कित्याक निवडटा? एका वाटेन तुम्ही म्हणतात की बीजेपीन कांयच केलें ना, आपले लोकेशन जावं बीजेपीचीच तिकेट दी म्हणटा कित्याक कारण आमच्या मयेचे वातावरण असे असा की लास्टाक कितें करतात ते मागीर कितेंय जाले शेवटी पक्ष म्हणटा. पक्ष म्हणून थंयसर वोटींग करता, व्यक्ती म्हणून करिनात वोटींग. आणि जो कितें थोडीशी अशी महिला असतात ती म्हणटा आसूच जाऊ मारूया तेका अशें म्हणून ती मतां फुकट वयतात. तशें जावच्यो न्हू.
बीजेपी एप्रोच झाला याच्यामध्ये मिलिंदाकडे बीजेपी एप्रोच झाला तो त्याची ट्राय चालू असा ते झालं की हो झाला त्यांच्याकडे कारण डिमांड येलो त्या आमच्याकडसून बाई तुम्ही एक बीजेपीची तिकीट घेऊन पळ या ज्यांना त्या डिमांड गेलो त्यांना तो बीजेपीकडे अप्रोच झाला आणि त्याची ट्राय चालू असा. हेर खयच्याय पक्षाक मत मारल्यार बीजेपीकूच वता म्हणून गोंयकाराकूय कळपाक लागला. लोकांक भ्रश्टाचार मुक्त सरकाराचो एकूच पर्याय खंय आप. कितलेशाच सर्वे प्रमाण बीजेपीचो वोट शेअर खंय देऊंक लागला. कापास्ताद असल्यार बीजेपीन खंय काम केल्यार मत मारात म्हूण उलो मारून दाखोवचो. आम आदमी पार्टी एक संद मागता. फुडल्या 5 वर्सां खातीर एक प्रमुख्यान 4 पर्याय आसा. एक म्हणल्यार भारतीय जनता पार्टी ती जावन आसा खरी म्हणल्यार भ्रश्टाचार जनता पार्टी. दुसरो पर्याय लोकां फुडें आसा काँग्रेस म्हणल्यार खरे लोकांचो विश्वासघात करपी पार्टी आसा आनी ताणें प्रत्येक वेळा करून दाखयल्लें आसा. तिसरो पर्याय जो हालींच घडला तो म्हणल्यार TMC आनी MGP. म्हाका मुद्दम गोंयकारांक सगळ्यांक सांगपाक जाय हे पर्यायाक वोट करप म्हणल्यार खरें वोट तो वेस्ट करप. आनी चवथो विकल्प जो आसा तो म्हणल्यार आम आदमी पार्टी. आम आदमी पार्टी कडेन गवर्नन्स मॉडल आसा आम आदमी खातीर. म्हाका आज मुद्दम ह्या फोरमा वयल्यान बीजेपीक चॅलेंज करपाक जाय. प्रमोद सावंताचो धाडस आसा ताणें सांगचें काम जर केलें जाल्यार आमकां मत दी, काम करूं जाल्यार मत दिवं नाका. काँग्रेसीक वोट आसा म्हणल्यार बीजेपीक तो मागीर ट्रान्सफर जाता वोट. हो विकल्प तुमच्या फुडें जो आसा आम आदमी पार्टीचो ताका तुम्ही एक चान्स दिया गोंयच्या लोकांची सेवा करपाक. आणि हे जे वेव क्रिएट जायत रावला गोयात ताजे आमकां एक झलक जे नॅशनल सर्वेस चल्ल्या तातूंत सुद्दां दिसपाक लागिल्ले आसा. जी बीजेपी लिडिंगान आशिल्ली फाटल्या वर्सा इनिशियली जशे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि आता जानेवारीचे सर्वे येवपाक लागल्या तातूंत आमी पळयता की बीजेपीची वोट शेअर कमी जाता आणि तितलीच आम आदमी पार्टीची वोट शेअर चड जाता. कोरगाव पंचायती उपरांत मगोचो उमेदवार राजन कोरगाकोराक खासने अमेरे पोरस कडेन पंचायतीचो तेको. सरपंच उपसरपंच धरून सगळ्याचे पेडणेचो थळावो उमेदवार कोरगाकोराक जिखोवंक वावुरपाचे उतर मगोच्या आदल्या उमेदवारान घात केलो. देवळा देवळांनी भोवून खंय ताणे मगोक जैत मागिल्ले. आता पेडणेकारा खातीर पेडणेकार फुडें. आयज आमचो लोकल राजन कोरगाकोराक सपोर्ट करतल्यो आनी बऱ्या बहुमतान ताका आमी निवडून हाडटल्यो. तशेंच आमचे आख्खी पंचायत ताका आमी सपोर्ट करतल्यो आनी सगळ्या पंचायती कडेन मागता सगळ्यांनी असोच आमच्या लोकलाक पेडणेकार भावाक आमी सपोर्ट करचो आनी ताका निवडून हाडचो. घराचो एक बरो उमेदीचो दीस. आमची एक पंचायत पयली पंचायत आसली कोरगाव पंचायत. दुसरे बरेचशे बारीक बारीक पंचायती म्हटल्यार व्हडलेशेच पंचायती आमकां येयले. आयज पोरस कडेन आमकां संपूर्ण पंचायत आमच्या वांगडा पेडणेकारा वांगडा रावता हे आयज आमकां दाखोवन दिलां. खरेंच तांकां धन्यवाद. पेडणेकारपण कितें आसता आनी पेडणे कितें आसूं शकता हे आमच्या पंचायतीन आयज दाखोवन दिलां. ते इतले उमेदीन हयसर आयले खरेंच खूब देव बरें करूं तेंचे. आनी असोच हांव सगळ्यांक उलोय मागता की संपूर्ण बाकीच्या पेडण्याच्या पंचायतीन हेंच्या सारखोच एक सुरवात करची जेणे करून आम्ही पेडणेकार एकत्रित असा आणि आम्ही बरे कितीतरी पेडणे करतले घडून हाडटले हे दाखवून दिले. खबरो इतल्यार सोंपता. प्रुडंटाक फॉलो करात वेबसाईट ट्विटर एप फेसबुक पेज टाटा स्काय एप JioTV एपार. 4 चौगात मास्क घालात. विस्कळ भोवात. सॅनिटायझर वापरात. वाशिनाचे 2 डोस घेयात. घेऊंक लायात. बी प्रुडंट बी सेफ. देव बरें करूं.